गलीला लॉजकडे जाणारा रस्ता बेकायदेशीररित्या अडवल्याबाबत लॉजचे मालक रवींद्र माने यांनी सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशीही हे उपोषण सुरू आहे. कासारडे जांभूळवाडी येथील दत्तलीला लॉजिंगकडे जाणारा रस्ता गावातील ग्रामस्थांनी गेल्या 3 महिन्यापूर्वी अडविला. हा रस्ता बिनशेती आदेशात नोंद असलेला रस्ता असून त्यासाठी 1989 सालात जमीन मालकाने संमती दिलेली असून प्रशासनाने ज्यांनी रस्ता अडविला त्यांना 3 वेळा नोटिसा बजावल्या होत्या. परंतु त्या नोटिसांना केराची टोपली दाखवत चक्क तहसीलदारांच्या नोटिसांकडे दुर्लक्ष केला. त्यामुळे लॉजिंग मालक माने यांनी तहसील कार्यालयाबाहेर प्राणांतिक उपोषण सुरू केलंय. हे उपोषण सलग दुसऱ्या दिवशी सुरू आहे. की माझ्या लॉजिंग बोर्डिंगचा जो एनए आदेश आहे त्यामध्ये हा रस्ता जो लागला आहे तो ग्रामपंचायत रस्ता म्हणून लागलेला आहे आणि त्या आधारे मी लॉजिंग बोर्डिंग बांधून तयार केलं आहे. 1.5 कोटी कर्ज घेतलं आहे बँकेचं आणि ते सुरू करणार आणि सगळे परवाने वगैरे मिळवलेत काही थोडेसे मिळवायचे आहेत आणि सुरू करण्याच्या तयारीत होतो. तर त्या ग्रामस्थांनी हा रस्ता अडवला आहे बेकायदेशीर. त्यासाठी गेले 3 महिने मी अर्ज विनंती करतोय. तहसीलदाराने ग्रामपंचायतीला सांगितलं हा रस्ता खुला करून द्या. त्यांनी काही कारण दिलं त्यानंतर संबंधित लोकांना नोटीस पाठवण्याचं काही फार चाललं आहे. त्यांना त्यांच्या ऑर्डर्स मिळत नाहीत त्या मी आणून दिल्या पण ते काय मला त्या याच्यात जायचं नाही. मला तो रस्ता ग्रामपंचायत म्हणून लावून दिलेला आहे माझ्या येणे आदेशात आणि माझा येणे आदेश झाला आहे लॉजिंग बोर्डीचा. तो रस्ता मला खुला करून पाहिजे. तो खुला करून मिळेपर्यंत मी इथून उपोषण सोडून उठणार नाही. कासारडे येथील ग्रामस्थ सरिता सदानंद चव्हाण, संजय गणपत पाताडे, धोंडू गंगाराम पाताडे या तिघांनी 3 महिन्यापूर्वी बंद केला आहे. याविरोधात लॉजिंग मालक रवींद्र माने यांनी सोमवारी उपोषण सुरू केले. पहिल्यांदा नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत यांनी तहसीलदारांकडे चर्चेचे निमंत्रण दिले परंतु चर्चा नको कार्यवाही हवी असे उपोषणकर्त्यांनी सांगितले. ज्या व्यक्ती रस्ता बंद करतायत त्यांना तहसीलदारांनी नोटीस बजावली असताना त्यांनी दुर्लक्ष केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी उपोषणकर्ते रवींद्र माने यांनी यावेळी केली. परेश कांबळी, कोकण नाऊ, कणकवली.